नमस्कार, सुप्रेस किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोले पकोडे। त्यासाठी मी हे छोले रात्रभर भिजत घातलेले आहेत, ते चांगले भिजले आहेत। आपण आता याला मिक्सरला लावायचे आणि थोडीशी जाडसर पेस्ट करायची तयार। छोले चांगले भिजले पाहिजेत। आता याची जाडसर पेस्ट करून घेऊया। पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला। हे बघा, हे थोडं जाडच आहे, यात जरासं मी पाणी घालते। ह्याच्यापेक्षा आणि थोडं बारीक करायचं आपल्याला। हे बघा, हे असं जाडसरच करायचंय। हे बघा, आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया। हे बघा, आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचे, हळद अर्धा चमचा, अर्धा चमचा तिखट घालायचं। पण इथे मिरची पण घालणार आहोत। दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात मी। हे आलं किसून घालायचे आपण। कोथिंबीर घालूया, कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची। इथे हा मी एक मोठा कांदा चिरून घेतलाय। हा थोडासा असा रफ मोठा मोठा क्यूब्स मध्ये कापायचा, बारीक नाही करायचा अगदी। थोडासा ओवा घालायचा, हाताने चुरून घालायचा। थोडीशी कसुरी मेथी घालायची, ती सुद्धा थोडी चुरून घालायची। अर्धा चमचा आमचूर पावडर घालूया, चाट मसाला घातला तरीही चालेल। आणि अर्धा चमचा जिरं पावडर घालायची। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि दोन चमचे तेल घालायचं। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित कालवून घ्यायचंय। हे बघा, आपण पीठ भिजवून झालेलं आहे। हे 10 मिनिटं असंच ठेवूया आणि तेल तापवायला ठेवायचंय। आता इथे मी तेल तापत ठेवलंय, तेल चांगलं तापलेलं आहे आणि गॅस मिडियम करायचं आहे। आणि मगच ही भजी सोडायची, त्याला भजी म्हणा, वडे म्हणा, पकोडे म्हणा, तुम्ही काही म्हणू शकता। आधी हलवायचं नाही आहे लगेचच, नाहीतर ती कुस्करून जातात। आता ही पलटी करायचे, लगेचच त्याला झारा लावायचा नाहीये, नाहीतर मग कुस्करण्याची शक्यता असते। हे तुम्ही चहाच्या वेळी किंवा जेवणाच्या वेळी सुद्धा करू शकता। अतिशय सुंदर लागतात आणि अगदी झटपट होतात आणि मुलांनाही खूपच आवडतील। तुम्ही नक्की करून बघा। हे हिरव्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत सुद्धा छान लागतात। गॅस अगदी मोठा नाही ठेवायचा, मीडियम करायचं आहे, नाहीतर मग ती आतून कच्ची राहतात आणि वरून नुसतेच लाल होतात। एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही भजी होतात। फक्त छोले मिक्सरला लावताना एकदम बारीक पीठ करायचं नाही आहे त्याचं, एवढं लक्षात ठेवायचं। थोडंसं जाडसरच करायचं आहे। आपली भजी झालेली आहेत फ्राय छान। यामध्ये तुम्ही कसलीही पालेभाजी चिरून सुद्धा घातली तरी चालतील, म्हणजे पालक मेथी काही घालू शकता तुम्ही, तुम्हाला जर घरात अवेलेबल असेल किंवा आवडत असेल तर घातलं तरी चालेल। तर आपण काढून घेऊया। मस्त अशीच आपण सगळी तळून घेऊया भजी। हे बघा, मस्त कुरकुरीत झालेली आहेत अगदी, आणि अजिबात तेलही आलेलं नाहीये। हे बघा, अगदी सुकी छान झालेली आहेत। ही बघा, आपले छोले पकोडे तयार आहेत।
हे तुम्ही सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता आणि अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि आवडले की नाही मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। थँक्यू।